पारनेरनगर विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दगडू रामजी शेंडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वंचितच्या मोजक्या कार्यकर्त्यांसह त्यांनी अर्ज दाखल केला. तर एकूण 36 जणांनी 57 उमेदवारी अर्ज नेले असून प्रत्यक्षामध्ये 7 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर यावेळी अर्ज दाखल केल्यावर दगडू शेंडगे यांनी आपलं मनोगतही व्यक्त केलं. जो प्रस्तावित पारनेर विधानसभा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे, तसेच बेरोजगारीचा प्रश्न आहे, सामान्य जनतेचा प्रश्न आहे, कुपोषितेचा प्रश्न आहे, असे बरेचसे प्रश्न या मतदारसंघामध्ये आहेत. आणि मग हे प्रश्न सोडवण्याकरता आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून, नवनाथ पाटलकर साहेबांच्या माध्यमातून, नाना पाटलांच्या माध्यमातून या वंचित आघाडीमध्ये आम्ही एक काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि पारनेर मतदारसंघामध्ये एक चांगलं कसं काम निर्माण होईल अशा प्रकारचं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्यामध्ये काम करताना जे पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा मूळ प्रश्न आहे, तो अगदी पिंपळगाव जोग्यापासून पाणी उचलणं, असे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत. त्या माध्यमातून आम्ही निश्चित हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पप्पू पायमोडे सह निलेश जाधव, सी न्यूज मराठी, पारनेर.